विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, जिजाबाईंचा जयघोष केला. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राची भावी पिढी ही बाकी कोणाला नाही तर फक्त छत्रपती शिवरायांच्या विचारावर आधारित असं काम करणार आहे. आणि हे आजच्या कार्यक्रमातून आपण सिद्ध केलंय त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजे. आणि मला हे देखील माहिती आहे की टाळ्या दोन प्रकारच्या असतात. एक चांगलं भाषण झालं म्हणून वाजवतात आणि दुसरं बाबा तुझं आता अति झालं आता खुर्चीत जाऊन बसण्यासाठी असतात. इनामदाईने जसं सांगितलं तसं मी देखील इंजिनिअरिंग केलेलं आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची मानसिकता काय असू शकते हे मला पूर्ण माहिती आहे. शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या धाकामुळे आपण शांत बसतो पण मनामध्ये आपल्या जे काही विचार चालू असतात हे समजणारा तुमचा एक सहकारी म्हणून आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री आहे. मॅडम मी कोण आहे, कधी आमदार झालो, मी कुठची अवॉर्ड घेतली हे सगळं सांगितलं. कारण विद्यार्थ्यांसाठी एकच वाक्य सांगितलं असतं तरी पास झालं असतं की परीक्षा रद्द करणारा मंत्री आला. परीक्षा रद्द केलेल्याचा परिणाम बघा किती चांगला झालाय. आणि दुसरी सध्या ओळख अशी झालेली आहे की ऑनलाईन घेणारा, ऑनलाईन एक्झाम घेणारा देशातला पहिला मंत्री आला. तर मला विद्यार्थ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मंत्री म्हणून त्या वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र जे इन्स्टिट्यूट आहे तुमचं त्याच्यावर आमचं कोणाचं लक्ष नाही. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे मी परराज्यामध्ये एका मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुमची शैक्षणिक व्यवस्था जी आहे, एज्युकेशनल सिस्टीम जी आहे ती आमच्या सगळ्यांपेक्षा पुढे आहे. तर त्याचं जर मार्गदर्शन मला केलं तर मला महाराष्ट्रामध्ये तशी एज्युकेशनल सिस्टीम डेव्हलप करता येईल. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. ते 2 मिनिटं थांबले आणि त्यांनी मला सांगितलं की 2 अटीवर आमची एज्युकेशन सिस्टीम आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी मला त्यांची एज्युकेशन सिस्टीम सांगितली जी एक अट घातली की तुमच्याकडे जे आहे ते जर आम्हाला दिलं तर देशातली सगळ्यात एज्युकेशनल सिस्टीम आमची प्रगत होईल असं त्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी देखील कुतूहलाला विचारलं की आमच्याकडे असं काय आहे की जे तुमच्याकडे नाही. त्यातलं त्यांनी पहिलं नाव घेतलं ते तुमच्या कॉलेजचं घेतलं, वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र विद्यापीठ. त्यांनी सांगितलं आमच्याकडे विजेपीआ नाही. त्यांनी मला सांगितलं की पुणे इंजिनिअरिंग कॉलेज आमच्याकडे नाही, सीओईपी आमच्याकडे नाही, मुंबईचं लॉ कॉलेज आमच्याकडे नाही, मुंबईचं आयसीटी आमच्याकडे नाही, त्याचा कॅम्पस मॉरिशसमध्ये आहे. हे सगळे जे आहे ते देशाच्या पातळीवर सगळ्यात चांगलं तुमच्याकडे आहे आणि सगळ्यात चांगलं जे आहे त्याचे विद्यार्थी आज माझ्या समोर बसलेत हे मला त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून तुमची ताकद काय आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तुमच्यातले अनेक विद्यार्थी सीईटी मध्ये 200 पैकी 200 मार्क्स मिळवणार आहेत. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी 198-199 मार्क्स मिळवणार आहेत. आणि सीईटीचं क्लोजिंग आपल्या या कॉलेजचं 196-197 वर आहे. मला असं वाटतं की देशात असं कुठचंही कॉलेज नाही की ज्या ठिकाणी सीईटीचा कोर्स स्कोर 200 सुरू होतो आणि 198 थांबतो. आणि अशा सगळ्या विद्वान विद्यार्थ्यांच्या समोर भाषण करायचं म्हणजे किती अडचण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपण आलेलो आहात. मी आता वाघ सरांना तेच विचारत होतो की महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गरीब शेतकऱ्यांचा मुलगा देखील आज बीजेटीआयमध्ये शिकतो. त्या शेतकऱ्यांच्या इथे शिकणाऱ्या मुलींची वसतिगृहाची सोय झाली पाहिजे. मग हे आज वसतिगृह आपण सुरू केलं आणि पीजीला जे शिकतात, यूजीला जे शिकतात त्या विद्यार्थ्यांना देखील बाहेर कुठं फिरता कामा नये राहण्यासाठी 2 34 कोटी रुपये खर्च करून महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्या पुढची बिल्डिंग आम्ही बांधतोय. तर हे सगळं कशासाठी चाललेलं आहे
तर सगळं तुमच्या शिक्षणाच्या उद्धारासाठी चाललेलं आहे, तुमच्यासाठी चाललेलं आहे. मी मगाशी हे इंग्रजांनी काय दिलेलं आहे ते घातलं, इतका घाम आलाय की पटेल सर सांगू शकत नाही. म्हणजे गावठी भाषेत कोण वेगळा म्हणत, म्हणजे कडधान्य जर भिजत घातली त्याला जसे पाण्यामध्ये कोंब येतात तसं आपल्या शरीराला कोंब येण्याची शक्यता आहे, तेवढा हा गाऊन भयानक आहे. आणि म्हणून अभय वाटसर मला आपल्याला विनंती करायची आहे, इंग्रज सोडून गेले पण हे ठेवून गेले, हे बदलूया कधीतरी. मराठी मुलं काहीतरी घालूया. महाराष्ट्रामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना पण वाटलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या एका कॉलेजचा ज्याचं नाव जगात एक नंबरच आहे त्या कॉलेजचा पदवीदान समारंभ देखील मराठी मोठ्या पद्धतीला होतो हे जगाला बघते, म्हणून तरी हे बदला. आता अडचण आपली झाली म्हणून बदला असं सांगत नाही, पण मराठी मोठं काहीतरी करण्यासाठी देखील बदला. त्याचा मगाशी उल्लेख निलमताईने या ठिकाणी केला. माझ्या समोर देखील जी काही कार्यक्रम पत्रिका ठेवलेली आहे ती देखील इंग्रजी मधला आहे. मला असं वाटलं होतं की आता मला देखील इंग्रजी बोलायला लागतं की काय, मी देखील इंग्रजी आहे त्याच्यामुळे मी इंग्रजी बोलू शकतो की नाही आपल्याला चांगलं माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, जगाच्या औद्योगिक राजधानीमध्ये जी मराठी माणसाची आहे त्या कार्यक्रमाला जायचं आणि आपण लंडनवरनं आल्यासारखं बोलायचं ते सांगितलं नाही कोणी. तर माझी सूचना आहे वाटसाहेब की इंजिनिअरिंग कॉलेजला आंतरराष्ट्रीय भाषा शिकवली गेली पाहिजे याबद्दल दुःख असण्याचं कारण नाही. आज आपण अमेरिकेमध्ये गेलो, युकेला गेलो, अन्य कुठेही गेलो तरी इंग्रजीशिवाय पर्याय नाही हे मला माहिती आहे. पण माझी मातृभाषा ही इंग्रजीपेक्षा देखील श्रेष्ठ आहे हे देखील माझ्या विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे आणि भविष्यातले कार्यक्रम हे कॉम्बिनेशनमध्ये असले पाहिजे. चालेल की नाही? मराठीतलं जर पदवीदान समारंभ झाला तर तुमची डिग्री काय बदलणार नाही. पण मी महाराष्ट्रीय नाही, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठीबद्दल मला अभिमान आहे हे आम्ही फक्त राजकारणात सांगत नाही तर आम्ही करून दाखवतो हे बघण्याची वेळ पुढच्या वर्षी आम्हाला सगळ्यांना मिळते. कारण मला असं वाटतं की कपड्यावरनं काय विद्वत्ता सिद्ध होते असं आपला भाग नाही. मी अनेक वेळा डॉक्टर माशेलकरांचं उदाहरण सांगतो जे आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. आज डॉक्टर माशेलकरांचं नाव या पहिल्या शास्त्रज्ञांमध्ये पाच शास्त्रज्ञांमध्ये घेतलं जातं. पण लहानपणीची त्यांची परिस्थिती काय होती, त्यांच्याकडे कपडे होते का, त्यांच्याकडे लिहायला वही होती का, त्यांच्याकडे पेपर होते का? तर त्यांची आई कामाला गेल्यानंतर दुसऱ्यांचे जे कचऱ्यातले पेपर कोणी मिळायचे ते घरी आणून द्यायचे आणि त्याच्यावर डॉक्टर माशेलकर साहेब शिकले. हा आदर्श आहे आपल्या समोर. ते पुष्पाचा आदर्श घेण्यापेक्षा डॉक्टर माशेलकरचा जर आदर्श घेतला तर मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीची पिढी ती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या या भावी पिढीकडे देश नाही जग बघेल. तर आपली मानसिकता नक्की काय मला याला दोष द्यायचा नाही, तर मी देखील या प्रेसमधनं गेलोय. पण ह्यांची मानसिकता काय आहे हे ठरणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ह्यांची मानसिकता ठरते तर ते उतरायला इथं वेळ लागत नाही. कारण शेवटी ही जी पिढी आहे या पिढीला पालकांनी तुमच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, त्याला तुम्ही कसं घडवता, चांगलं घडवता की वाईट घडवता. जसं मगाशी सांगितलं की 200 पैकी 200 मार्क माझे सगळे कधी 200 झाले नव्हते. मग ही जर विद्वान पिढी आपल्या ताब्यामध्ये आहे तर त्यांना आपण धार्मिकता शिकवणार आहोत, जातीयवाद शिकवणार आहोत की नक्की महाराष्ट्र आणि भारत देश काय आहे शिकवणार आहोत हे कुठेतरी विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आपण सोशल मीडियावर सगळ्या पण राजकीय बोलायचं नाही, तर सध्या व्हॉट्सअप उघडल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, जे राष्ट्रीय पुरुष आहेत हयात सोडून द्या, जे राष्ट्रीय पुरुष आहेत त्यांचे देखील गटगट निर्माण करण्याचं काही काम त्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं जातं. त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भावी पिढीनं पुढे आलं पाहिजे. आज सुभाषचंद्र बोस कसे भूमिगत झाले त्याच्यावर देखील चर्चा होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान चांगले होते की नाही याच्यावर चर्चा होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं याच्यावर चर्चा होते. लोकमान्य टिळकांनी काय खरे वाक्य म्हटलं की नाही याच्यावर चर्चा होते. एवढ्या महनीय व्यक्तींची अक्कल 10% तरी टीका करणाऱ्यांवर आहे का हे शिकवण्याची जबाबदारी